आज आपल्यासोबत रुमानी खरे आहे. तर आज रुमानी खरेशी आपण मस्त गप्पा मारणार आहोत. हाय रुमानी. हाय. तर तू या फिल्म इंडस्ट्री म्हणजे प्रॉबेबली स्पीकिंग फ्रॉम चिंटू टू आत्ता, तू तेव्हा तशी, तर ही जर्नी तुझी कशी होती? की लाईक तू मध्ये मध्ये काय काय केलं, किंवा मग याच्यासाठी प्रिपेअर कशी झालीस तू, याबद्दल थोडस काय सांगशील आम्हाला? चिंटूला आता कमीत कमी आय थिंक 10-12 वर्ष झाली आणि तो माझ्यासाठी खूप असा हौशी प्रोजेक्ट म्हणायला हरकत नाही की बाय फ्लूक तो समाव ते जमून गेलं आणि मजे मस्ती ते होऊन गेलं. कारण बेसिकली तो लहान मुलांची फिल्म होती, ती लहान मुलांचं कॅरेक्टर होतं, इट वॉज ऑल दंगा मस्ती. पण त्यानंतर मला असं की अरे हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे, हा म्हणजे याच्याकडे आपण बघू तरी काय होतं आणि असं. पण फार काही सिरियसली तेव्हा लक्ष दिलं गेलं नाही. ऑफकोर्स शाळा सुरू होती, तिकडल्या ऍक्टिव्हिटीज वगैरे वगैरे. नंतर मग मी एक थिएटर रिलेटेड वर्कशॉप केलं होतं महाराष्ट्र कल्चरल सेंटरचं, तिथे नाटक आणि याच्याशी अगदी बेसिक बेसिक ओळख झाली. आणि मग एकदा मी पुरुषोत्तम आणि फिरोदिया यांच्या फायनल्स बघायला गेले आणि तेव्हा मला असं लायला हे काहीतरी खूप भारी असणार आहे, हे मला पण एकदा करायचंय. आणि मग शाळेत असताना मी एक डॉक्यू ड्रामा केला होता बालभारतीसाठी तो. आणि नाटक बघणे आणि शाळेमधल्या ड्रामा कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणे, हेड करणं, असं सगळं सुरू झालं. मग फायनली जेव्हा कॉलेजमध्ये आले तेव्हा पुरुषोत्तम, फिरोदिया, हेसपू हे एकदा 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 सगळं करून झालं. मुळात कॉलेजमध्ये आल्यानंतर ऍक्टिंग कडे किंवा या सगळ्याकडे थोडस सिरियसली बघणं की यार बाकी सगळी लोक किती भारी असू शकतात हे तिकडे जाऊन कळतं. कारण अचानक एक नवीन ग्रुप येतो, एक मोठा ग्रुप येतो आणि सगळेच तितकेच टॅलेंटेड असत. तर तेव्हा सारे हे सगळेच इकडे खूप भारी आहेत, आपण कसं करणार होतो, थोडस दडपण येतं. पण आय थिंक दॅट्स व्हॉट कीप्स इन्स्पायरिंग अस टू डू बेटर इन एव्हरी प्रोजेक्ट. मग बरीच नाटकं केली, ऐनवरम केलं, त्यानंतर नाईटमेअर केलं. मग मध्ये मागच्याच वर्षी थेस्पो साठी मी आणि माझ्या अजून दोन मित्रांनी मर्डर ऍट द डेव्हिस फार्म नावाचं लिहिलं, बसवलं आणि कामही केलं होतं त्यात. म्हणजे पूर्णपणे म्हणजे तुम्ही तिघांनीच सगळी ही प्रोसेस जमून आणली होती. हा हा. आणि लॉकडाऊन जस्ट सुटत होतं पण तरी सुद्धा मूड ऑनलाईन होता, त्यामुळे त्या सगळ्याच्यात नवीन पॅटर्न मध्ये ते नाटक बसून ठेवणं, बरं एक मर्डर मिस्ट्री, त्यात हुडनेट जो फॉर्मॅट म्हणतात तसा, खूपच इंटरेस्टिंग होतं ते. आणि मग अचानकपणे एक दिवस ऑडिशन कॉल आला, म्हटलं देऊन बघूयात काय होतंय बघूयात. आणि ते खूप खूप बचकीनी गेली ती प्रोसेस, त्यामुळे लिटरली असं झालं की मला फोन आला ऑडिशन आहे वगैरे वगैरे. मी त्या दिवशी ऑडिशन दिली, संध्याकाळी सांगितलं अजून एक सबमिट करा, परवा दिवशी स्क्रीन टेस्ट आणि चौदाव्या दिवशी शूट. इतक्या राप 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 गोष्टी घडल्या होत्या. कारण बाय द टाइम मला ऑडिशन आली होती तोपर्यंत ऑलरेडी पुण्यामध्ये तू तेव्हा तशीच शूट सुरू झालं होतं. त्यांना काय केलं ते पात्र मिळत नव्हतं किंवा ते सिलेक्शन होत, राधाचं कॅरेक्टर मिळत नव्हतं, राधाचं कॅरेक्टर जे मी प्ले करते. सो लाईक शाळा आणि कॉलेज या दोन्हीनी इन मेकिंग यू अन ऍक्ट्रेस बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे निश्चितपणे. आय थिंक कॉलेजचं खूप जास्त राहिलं. शाळेमध्ये अजून एक इंट्रोडक्शन होतात की बाबा आपल्याला नक्की रस कशात आहे, डान्स मध्ये आहे का, अकॅडमिक्स मध्ये, स्पोर्ट्स मध्ये, हे थोडस तिथे क्लॅरिफाय होतं असं मला वाटतं. पण कॉलेजमध्ये ते प्रॉपर त्याला पॅम्पर केलं जातं, नर्चर केलं जातं. आपण तसं झालं म्हणजे तुझे जे बाबा आहेत संदीप खरे सर, तर संदीप खरे सर हे पूर्णपणे म्हणजे म्युझिक बॅकग्राऊंडचे आहेत की लाईक कंपोजिंग, त्याच्यानंतर गाणं आणि यू डिरेक्टली जम्प्ड ऑन ऍक्टिंग, तर हा तालमेल कसा बसला घरी? म्हणजे फ्रॉम व्हेअर ऑल दिस केम? तुला खरं सांगू का, मला असं वाटतं की आर्ट, कुठल्याही प्रकारची आर्ट जरी घेतली तरी ती बाकी सगळ्या आर्ट फॉर्मशी कनेक्टेडच असते. तुम्ही काही मग तुम्ही डान्स घ्या, मग तुम्ही नाटक घ्या, मग तुम्ही एखादं इन्स्ट्रुमेंट घ्या किंवा लिटरेचर आणि या सगळ्या घ्या, इट्स अ फॉर्म ऑफ एक्सप्रेशन कुठल्या प्रकारची. आणि गंमत म्हणजे बाबांनी या आधी काम करून झालेलं आहे, त्यांनीही नाटक बसवलेलं आहे,
किंवा कधीतरी वेडगत सारखे नाटक म्हणजे ऍक्टिंग आणि लिटरेचर याचा एक वेगळ्या फॉर्मॅट मध्ये बसवलेलं एक नाटक करून झालंय. बायोस्कोप मध्ये त्यांनी एक रोल केला होता. सो असं ऍक्टिंग ही वॉजंट व्हेरी फार फ्रॉम इट फ्रॉम द बिगिन. पण एक त्यामुळे खूप छान होतं की जेव्हा तुमच्या घरीच आर्ट किंवा कला या रिलेटेड ऑलरेडी एक रिस्पेक्ट असतो, ऑलरेडी एक माहिती असते, तेव्हा तुम्हालाही ते इक्वली सपोर्ट करणं हे खूप इझिली येत. म्हणजे जनरली आपण बघतो की जे नवीन नवीन या फील्ड मध्ये येतात त्यांना घरनं बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन असतात की नाही आता साठी तू घरी आलं पाहिजे. आणि बिईंग अ गर्ल लाईक ब्लेस्ड विथ ब्युटी अँड ब्रेन असं जर असेल तर खूपच म्हणजे रिस्ट्रिक्शन असतात. सो तसं काही कधी घडलंय का तुझ्या बाबतीत की कधी खूपच उशीर झालाय शूट वर नाही यायला, नाटकाच्या प्रॅक्टिस वर नाही यायला आणि त्याच्यानंतर तिथेच मग यु नो असं टेन्शन यायला लागतं, अरे बापरे आता घरनं कॉल येतोय ऑलरेडी दोनदा घरच्या. खूप वेळा झालाय, खूप जास्त वेळा झालाय. दहावीपर्यंत कसं आपण खूप एका क्लोज विसिनिटी मध्ये असतो, कायम सगळ्या साईडनी सेफगार्ड केलेला असतो. पण जेव्हा कॉलेजमध्ये बचकीनी नवीन लोक येतात, नवीन गोष्टी घडायला लागतात अचानक आयुष्यात, तेव्हा मला आठवतंय माझी पहिली जी कॉलेजमधली प्रोसेस होती मुडायची. आम्ही ग्रुप बॉलिवूड थीम करत होतो आणि तेव्हा प्रॅक्टिसेस 12-12 1-1 पर्यंत वगैरे चालायच्या आणि मी 11वी मध्ये बर एकटी मुलगी एकुलती. त्यामुळे घरचे म्हणजे प्रचंड हायपर व्हायचे की अगं काय ही काय वेळ आहे काय. मग शेवटी आमच्या हेडला त्यांना कन्व्हिन्स करायला लागायचं या काळजी करू नका कुणीतरी असेल बरोबर सोडायला आणि थोडस असं आहे थोडं जरा मॅनेज करावं लागतं वगैरे असं तसं. जे जे कॉलेजमध्ये प्रोसेस करतात त्यांना सगळ्यांना आय थिंक हा खूप कॉमन एक्सपिरियन्स आहे की घरच्यांना कन्व्हिन्स करणं. पण मग तू 10 घरात ये लगेच देऊन ठेवतात की हा सकाळी किती बाहेर पड पण रात्री एक साडे घरी हवी असते तुम्हाला म्हणजे प्रॉबेबली यू हॅव एक्सपिरियन्स इट. करेक्ट. मग ते होणं मग आता ही शेवटची प्रोसेस यानंतर करू नकोस 12वी आहे वगैरे हे सगळं करून झालंय. पण तरी सुद्धा हट्टाने आपण ते कसं सुरू होतं की 10वीला घरचे सांगतात की आता याच्या पुढे काही नाही, मग 12वीला सांगतात आता याच्या पुढे काही नाही, मग आता याच्या पुढे काही नाही आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन ला येत हा आता पास की तोपर्यंत पूर्ण अशी लाईफ झालेली असते. करेक्ट. त्या सगळ्या गोष्टीतनं मी गेलेले आहे पण आता आय थिंक कुठेतरी त्यांनाही आता जर मला डायरेक्ट ठाण्यालाच शिफ्ट व्हावं लागलं या शूटसाठी सो मी घरीच कमी असते, मी राहतच नाही टेक्निकली घरी. ओके. नाही आता जे तू म्हणाली की तू तेव्हा तशीसाठी तू इकडे आता पुण्याला कंटिन्युअस शूट आहे, स्वप्नील सर, शिल्पा तुळसकर मॅम, अभिज्ञाताई सगळे इथेच आहेत. ठाण्यामध्ये शूट आहे त्याचं. हा ओके ठाण्यामध्ये शूट आहे. तर तो जो सगळा काय म्हणता येईल ऑरा आहे किंवा ते जे सगळे टाइम शेड्यूल्स आहेत ते तू कसे मॅनेज करायला लागली आहे सध्या? कारण पहिले म्हणजे बिफोर ऑडिशन पूर्ण लाईफस्टाईलचा पॅटर्न वेगळा असेल आणि आता एकदा सुरू झाल्यावरती त्यांचे कॉल टाईम, मग शेड्यूल, मग त्याच्यासाठी तयार होणं, मग तिथे पोहोचण्यावरती, मग मेकअप, मग ही प्रोसेस कशी चालू आहे सध्या? इनिशियली जेव्हा तो शिफ्ट होत होता अख्खाच्या अख्खा तेव्हा एक्साइटमेंट अँग्झायटी सगळ्याच गोष्टी एकत्र आल्या होत्या. कारण असं ठरलं होतं की आई बाबा काही तिकडे येऊ शकत नाही पण सो मला एकटीला राहावं लागणार आहे. आता एकटीला एका नवीन शहरात राहणं, एका अख्ख्या नवीन लोकांबरोबर, ठाण्यात कोणीच ओळखीचं नाही. सो इनिशियली जरा की काय होईल का मॅनेज होईल का मॅनेज होईल का मॅनेज असं झालं. पण वन्स एक्सेट वरती रोज जाणं येणं झालं, लोक ओळखीची झाली, तेव्हा लक्षात आलं की इतकं टचवूड इतकं चांगलं सराउंडिंग मिळालेलं आहे. पण खरंच मी प्रचंड ब्लेस्ड आहे असं मला वाटतं की पहिल्याच प्रोजेक्टला इतकी सपोर्टिंग आणि इतकी सेन चांगली कास्ट मिळणं कुणीच प्रॉब्लेमॅटिक नाही. नर्वसनेस येतो का की शिल्पा मॅम आहेत, सोपील सर आहेत आणि इनिशियली आला होता रे. सी ही सगळीच लोक आहेत म्हणजे शिल्पाताई काय, स्वप्नील दादा, अभिज्ञाताई, लाली मावशी, सुहास मावशी, हे स्वतः एक इन्स्टिट्यूट आहे स्वतंत्र ऍक्टिंग स्कूल ज्याला म्हणू शकतो. असं प्रत्येकाचा फॉर्मॅट वेगळा आहे पण प्रत्येक इज सो वर्सटाईल प्रत्येक जण. तर निश्चित दडपण होतं की अरे काय मग आपण ओके करू ना, त्यांना आवडेल ना का ते, म्हणजे
आपल्या मागे काहीतरी बोलतील की इले का आणलं हिला वगैरे, पण नाही आय थिंक तेही खूप इनिशियल डेज मध्ये त्याच फेज मधनं गेले असावेत मे बी, पण म्हणून दे मेड इट अ पॉइंट कम्प्लिटली, दे स्पेसिफिकली मेड इट अ पॉइंट टू मेक अस गेट कम्फर्टेबल. आमच्या कलाकारांनी घेणं तो एक बोलण्याची स्पेस ओपन ठेवणं की तू कधीही ये आणि माझ्याशी बोल, कशावरही बोल, की आपण फन टाकूयात, चल मजा करूयात. हे त्यांच्या साईडनी आम्हाला खूप जास्तपणे कम्फर्टेबल केलं गेलं. म्हणजे मी आहे, स्वानंद आहे, आता आम्ही दोघंही खूप नवीन होतो. स्वानंद म्हणजे जो माझ्याबरोबर नीलचा कॅरेक्टर, तो आम्ही दोघंही खूप रिलेट करू शकत होतो एकमेकांना की अरे बचकीने आता एक रोल करायचा, ही सगळी मंडळी आहेत, कसं कसं. सो आमचं जरा छान जमून गेलं होतं, पण या लोकांबरोबर खूप त्यांनी खूप जास्त आम्हाला कम्फर्टेबल केलं, म्हणून पटकन छान आम्ही मिक्सअप झालो त्यांच्या. घरच्यांची रिएक्शन कशी होती जेव्हा अरे स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळजकर यांच्यासोबत काम करायला मिळणार आहे, तर घरच्यांची रिएक्शन कशी होती पहिल्यांदा जेव्हा ऑडिशन मधनं कॉल आला की ओके आता रुमानी खरे विल बी प्लेइंग द रोल ऑफ राधा इन तू तेव्हा तशी, आणि ही अशी एवढी ग्रँड स्टारकास्ट आहे, कसं वाटलं? ऑडिशन देतानाच हे माहिती होतं की झालं तर ही लोक असणार आहेत बरोबर. सो म्हणूनच आय थिंक खूप पटापटा गोष्टी घडत गेल्या. म्हणजे इव्हन कारण माझा तरी काहीच विचार नव्हता की टीवाय व्हायच्या आधी मुंबईला शिफ्ट व्हायचं, ठाण्याला शिफ्ट व्हायचं, असा काहीच प्लॅन नव्हता. पण जेव्हा कळलं की बाबा हे प्रोडक्शन आहे, ही स्टारकास्ट आहे, तेव्हा मी ऑल फेल की इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी, सो बघूयात, लेट्स ट्राय. म्हणून मग ती ऑडिशन दिली गेली इन द फर्स्ट प्लेस, इफ आय कॅन बी ऑनेस्ट. आणि आता बाबा तर या लोकांना ऑलरेडी ओळखतो, सो ही हॅड सम काइंड ऑफ अन आयडिया की ही लोक असतील तर शी इज गोइंग टू बी सेफ, शी इज गोइंग टू बी हॅपी, किंवा व्यवस्थितीला रुळायला मदत होईल. पण म्हटले तसं की त्यामुळे घरचे पण माझ्या मते पटकन कम्फर्टेबल झाले की हा ही लोक आहेत ना, ही आहेत काय काळजी घ्यायला, सो ते जरा रिलॅक्स झाले. हा आत्ताच जे तुझं शेड्यूल आहे ते हेक्टिक होत का कसं होतं, म्हणजे शूटिंगचे कॉल कसे असतात, कधी कधी शूटिंगला जावं लागतं, याच्याबद्दल काय सांगशील? शूटिंग इनिशियल डेज मध्ये जरा कमी होते, कमी दिवस होते, सो मी खूप दिवस पुण्याला येऊ शकायचे. पण नंतर नंतर जसा ट्रॅक वाढत गेला तसं असं झालं की 15-15, 20-20 दिवस लेक घरी येत नाहीये, त्यामुळे आमच्या घरचे पण अशी ताटात. पण शेड्युलिंग आता डिपेंड करतं तुमचा ट्रॅक कसा चालू आहे किंवा नक्की काय सीन्स आहेत वगैरे. कधी कधी असं होतं की सकाळी सीन लागतो आणि मग डायरेक्ट संध्याकाळी असतो, मग हा मधला वेळ काय करायचा, मग काय नाही, मग आम्ही खूप गप्पा मारतो, एकत्र खायलाच कुठेतरी बाहेर जा, मग मध्येच घरीच या. कारण माझं टचवूड जे घर आहे ते सेटच्या लिटरली 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, खूप वेळ असेल तर मी घरी पण जाऊन येते, असा एक वेगळाच माझा असतो माझा. पण मध्ये ज्या आता माझ्या करंटली आता परीक्षा सुरू आहेत आणि त्या 2 वर्षांनंतर ऑफलाईन सब्जेक्ट इथे आत्ता, त्यामुळे माझी प्रचंड पळापळ होते. कारण मध्येच एक दिवस सुट्टी मिळते, त्यामुळे 2 दिवस पेपर द्यायचे, लगेच दुपारी निघायचं, रात्री पोचायचं, दुसऱ्या दिवशी शूट करायचं, संध्याकाळी निघून रात्री परत इकडे यायचं आणि पुढच्या दिवशी पेपर द्यायचा, असं आत्ता चालू लिटरली. सो ते हेक्टिक आहे, बट आय थिंक दॅट्स द फन. हो म्हणजे आता म्हणजे कुठेतरी रिअल प्रोसेस चालू झाली लाईफची इन दिस फील्ड असं म्हणता हरकत नाही, जस्ट अ बिगिनिंग बट हो. हा सो आता भस्कन तुझा फॅन फॉलोइंग खूप वाढलेलं आहे, आणि माझे जे पर्सनली मित्र होते म्हणजे ज्यांना मी सांगितलं होतं रुमानीचा इंटरव्ह्यू घेतोय, तर दे वर लाईक ओ म्हणजे ती राधा का तू तेव्हा तशी मधली, म्हणजे चिंटू मधली ती नेहा, अँड आय वॉज लाईक हो आता नेहाची राधा झाली होती, सो यू बेटर कॉलर बाय द नेम विच इज डुईंग करंटली. सो मग त्याच्यावरनं बरंच विचारलं गेलं की तू तिला हा हा प्रश्न विचार, तो प्रश्न विचार. सो त्यांचा कॉमन प्रश्न जो होता तो म्हणजे की आता अभ्यास, स्टडीज, फॅमिली आणि शूट हे कसं मॅनेज होत आहे? थोडा स्ट्रगल चालू आहे, पण होतंय मॅनेज समोर. ते तिथे गेलं आणि ते करायला लागलं की होतं मॅनेज असं वाटतं. मग आम्ही घरचे आणि मी कनेक्ट राहण्यासाठी मग रोज आमचा एक ठरलेला सकाळी व्ही सी असतो, एक व्हिडिओ कॉल करतो आम्ही.
की सेट वरती जायचं आणि मेकअप सुरू व्हायच्या आधी 5-10 मिनिटं मिळतात. लगेच व्हिडिओ कॉल करून की आता मी उठले, आता आले, आता हे आहे वगैरे वगैरे, असं करून आम्ही एक छान 10 मिनिटं मजे काही त्यांचे करंट गॉसिप्स असतील ते मला सांगतात, माझ्या काही शेअरिंगच्या गोष्टी असतील त्यांना सांगते. आम्ही फॅमिलीशी कनेक्टेड राहतो. किंवा मग पुण्यात आले की पटापटाचे सर्वात जवळचे माझे मित्रमंडळी आहेत त्यांना मी पटकन भेटून घेते की ओके हाय आले, हाय 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 ओके बाय मी जाते ओके, असंही होतं. पण मजा येते, त्यामुळे ती एक एक्साइटमेंट पण राहते की अरे पुण्याला जायचंय भेटायचंय. आणि अभ्यास आणि शूट जरा मजा होतीये पण ठीक आहे. ते आता बाय डिफॉल्ट होणार एकतर, एक म्हणजे एवढी ग्रँड स्टारकास्ट आहे, त्याच्यानंतर दिस इज द फर्स्ट टाइम यू आर वर्किंग विथ देम, आणि दिस इज ऍज यू सेड की खरंच भारी अपॉर्च्युनिटी आहे विच यू डिडंट मिस. सो कसं होतं की पीपल गो बिहाइंड ऑल दोज स्टडीज अँड ऑल, म्हणजे जनरली जेवढं मी जे नवीन आर्टिस्टला ओळखतो की इवन अभिनय बेर्डे सुद्धा एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणला होता की जो अभ्यासाचा ट्रॅक आहे तो पहिले त्याला कम्प्लीट करायचा आहे, देन ही विल रिटर्न टू दिस अगेन आफ्टर ती सध्या काय करते. सो मोस्ट ऑफ द सेलिब्रिटीज ऑल्सो हॅव द सेम माइंडसेट ऑफ पॅटर्न, बट यू डिडंट वेंट थ्रू दॅट, म्हणजे यू गेन दॅट ऑपॉर्च्युनिटी आणि आता यू आर डुईंग इट. आय एम डुईंग इट, बट ऍट द सेम टाइम माझंही तसंच आहे की मला काही झालं तरी एक बेसिक ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे. बरोबर. सो मग ते झालं की मग काय काही करायला मोकळे होतो. पण इनकेस इफ यू फेल समटाइम्स हिअर, कारण फेल्युअर अँड सक्सेस हॅव द सेम पॅटर्न, राईट. हे फील्डच असं आहे ना की असं नाही होत की बाबा तुम्ही आता तुम्हाला जॉब मिळालाय आणि मग आता फक्त प्रमोशनच होणार आहे, असं कधीच नाही होत. तुम्हाला जॉब मिळालाय तुम्हाला बचकन तो जॉब जाऊही शकतो, मग मध्ये 2-3 महिने काय करायचं, 3 का 4-5 वर्षभर काय करायचं असाही प्रश्न पडू शकतो. दॅट कॅन बी व्हेरी बॅड. सो एक बॅकअप रेडी असावा मला वाटतं. आणि इव्हन घरचे वर प्रिटी इन्सिस्टंट की तू हे कर वगैरे, पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर आणि मग तुला किती फुल्ली इफ यू वॉन्ट टू गेट इन टू इट यू कॅन. ओके. सो आता मोठे प्रश्न सगळे संपलेले आहेत आता. ओके. हा तू आता एवढं क्लिअरली सगळ्याची उत्तरं दिलेली आहेत. आता आपण रॅपिड फायर कडे वळूयात. तुला काय जास्त पाहायला आवडतं, सिनेमा का नाटक, आणि याचं का मध्ये उत्तर देशील? ओके. मला सिनेमा पाहायला आवडतो, मला नाटक करायला आवडतं. ओके. पण असा कुठला फेवरेट सिनेमा आहे तुझा जो तू किती वेळा पाहिला तरी बोर नाही होणार? असे खूप आहेत ऑनेस्टली. आणि ना प्रत्येकाचा जॉनरा खूप वेगळा आहे, म्हणजे एक डाव धोबी पछाड पासन दुसरा सांगशील का, म्हणजे म्हणजे एक डाव धोबी पछाड किंवा निशाणी डावा अंगठा तिथपासनं ते मग इंटरस्टेलर, शॉशॅंक रिडेम्पशन किंवा वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट, असे वेरिड रेंज आहे. पण यस. ओके. आणि याच पद्धतीचं नाटक जे तू कितीही वेळा पाहिलं तरी अजिबात कंटाळणार नाहीस? टॉप ऑफ माय हेड मला दळण आठवत आहे आता. ओके. निपुण धर्माधिकारीचं ते मला प्रचंड आवडलं होतं. म्हणजे आय हर्ड की त्यांनी कॉम्पिटिशन साठीच उतरवलं होतं आणि नंतर त्यांनी फुल फ्लेज याच्यासाठी प्रयोग लावले त्याचे, पण ते इतकं रिफ्रेशिंग होतं आणि इतकं छान होतं, तसं व्यवस्थित आठवत आहे आता. तुझं म्हणजे तुला कन्सिस्टंटली कंटिन्युअसली मोटिवेट करणार गाणं कुठलं आहे, लाईक विच यू कीप रिंगिंग दॅट द सेम सॉन्ग कंटिन्युअसली? मोटिवेट करणार मला गाणं नाहीये ऍक्च्युली, पण माझं सॉन्ग ऑफ द वीक असतं कायम. अच्छा. त्यामुळे ते दर आठवड्याला एक रिफ्रेश होत राहतात आणि मग पॅटर्न वाईज ऐकत जाते, मूड वाईज पॅटर्न वाईज ऐकत जाते. करेक्ट करेक्ट करेक्ट. ओके. पुढे जर तू म्हणजे फिल्म केली एखादी आता, म्हणजे आफ्टर तू तेव्हा तशी, तर ती फिल्म मध्ये तुला कुठल्या प्रकारचा रोल प्ले करायला आवडेल आता? लाईक यू हॅव प्लेड अ रोल ऑफ डॉटर नाव, तर आता डिरेक्टली इफ यू हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द लीड ऍक्ट्रेस, तर ते कसं असेल तुझ्यासाठी? लाईक विच रोल यू विल ट्राय टू प्ले आता पुढे?
आय डोंट नो, बट मला एक निगेटिव्ह कॅरेक्टर करायला खूप आवडेल. मी ते कधी केलं नाही ऍक्च्युली, म्हणून मला जास्त इंटरेस्ट आहे. प्रॉपर निगेटिव्ह का शाहरुखचं जसं डर किंवा बाजीगर मध्ये ग्रे शेडचं कॅरेक्टर आहे तसं, ग्रे शेड किंवा निगेटिव्ह सुद्धा, किंवा अँटी हिरो ज्याला आपण म्हणतो ते. मी सिरियल्स बाबतीत नाही म्हणते, एक इन जनरल रूप. पण म्हणजे मी तुला सांगते, गॉन गर्ल जो आहे त्यात त्यात एमीचं जे कॅरेक्टर आहे ना, तसं त्या रिलेटेड. म्हणजे मधली सर्सी लॅनिस्टर. ओके, म्हणजे जे असे दिसताना आपल्याला भारी दिसतात, बट द वे दे रिस्पॉन्ड टू द स्क्रीन ते प्रॉपर निगेटिव्ह असतं. सो यू वॉन्ट टू प्ले दॅट काइंड ऑफ कॅरेक्टर. मे बी आता ते निगेटिव्ह एका साईडने घेतलं तर त्यांचे मोटिव्ह, मला तरी ही दोन कॅरेक्टर्स मला प्रचंड आवडतात फॉर हू दे आर अँड वॉट दे डू अँड वॉट एव्हर दे डू. पण खूप इंटरेस्टिंग वाटतात, म्हणजे त्यांची थॉट प्रोसेस मला पटते कुठेतरी जाऊन. मे बी ती मला ऍज अ रुमानी म्हणून नाही पटणार, ऍज अ व्ह्युअर म्हणून नाही पटणार, पण जेव्हा त्यांच्या साईडने आपण विचार करतो तेव्हा खूप लॉजिकल वाटतात. सो अशी जी कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स आहेत ना, किंवा लेअर्ड कॅरेक्टर्स, ती मला ट्राय करायला आवडते. ओके, मी असं ऐकलंय की जनरली जे जे डान्सर्स असतात, म्हणजे व्हेन दे डान्स, त्यांचं कधीतरी असं डोक्यात असतं की म्हणजे त्यांच्या मेंटॉर कडे बघून की आपली पण एकदा अकॅडमी असली पाहिजे आणि आपल्या अंडर पण एवढी एवढी मुलं आपल्या बॅनरच्या अंडर डान्स करून यु नो मोठी झाली पाहिजे. सो आय पर्सनली नो दॅट युअर अँड डान्सर. तर तू जर तुझी पुढे मागे जाऊन डान्सची अकॅडमी काढली तर त्याचं नाव काय असेल? अयो मी कधी याचा विचार नाही केला ऑनेस्टली, कारण आय नो फॉर अ फॅक्ट म्हणजे मला टीचिंग हे जे प्रोफेशन आहे प्रचंड रिस्पेक्ट आहे, आणि आय थिंक इट टेक्स अ डिफरंट काइंड ऑफ स्किल सेट टू बी अ गुड टीचर. कारण मी माझ्या स्वतःला स्वतःची जी गुरु आहे अमृता परांजपे, तिला बघत आलेली आहे अँड शी इज अ फॅन्टॅस्टिक टीचर. पण मला कधीच हा कॉन्फिडन्स अजून तरी आला नाहीये की मी एखादी इन्स्टिट्यूट काढू शकेन, शिकवू शकेन. मला शिकायला आवडतं, मला बघायला आवडतं, पण त्यामुळे मी कधी त्या फंडात फंदात पडले नाही इन्स्टिट्यूट काढायला. पण नाही केलाय त्या बाबतीत, नाही केलेला. आय डोंट नो, मे बी सृजन किंवा याच्याशी रिलेटेड काहीतरी. ओके, सो आता सगळे प्रश्न संपलेले आहेत. तू तुझ्या पूर्ण वेळात वेळ काढून इंटरव्ह्यू दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फर्दर जर्नी. थँक्यू, थँक्यू सो मच. आता थोडस तू तेव्हा तशी मध्ये पुढे काय होणार आहे ते कळेल का आम्हाला, ऍज अ प्रमोशन म्हणजे विचारतोय आता, कारण एवढं त्या सिरियल मध्ये चालू आहे. म्हणजे आम्ही पाहतोय की अनामिकाचा नवरा आकाश जोशी आलेला आहे, त्याच्यानंतर सौरभ अनामिकाच्या लग्नाचं जुळत आहे आता कुठेतरी, त्याच्यानंतर करंटली नील आणि राधाचं पण जुळलेलं आहे. सो ती जर्नी आता पुढे कशी जाणार आहे? त्या अजून अजून त्यातून निगेटिव्ह रोलचं पाहायला गेला तर जो सौरभचा भाऊ आहे सचिन, त्याच्या मागे मॅडम लागलेल्या आहेत आणि अभिज्ञा मॅडमला ते आवडत नाहीये. सो पुढे काय होतंय ते पाहायला झी मराठी. उद्या तशी झी मराठीवर बघत राहा आणि 11 नोव्हेंबर पासनं रोज रात्री 11 वाजता ती येणार आहे. टाइम स्लॉट शिफ्ट झालेला आहे पण आम्ही कुठेही जाणार नाही आहोत. बरं, मला खूप लोक विचारत होते की सिरियल बंद होणार आहे का वगैरे, तर नाही, फक्त टाइम स्लॉट शिफ्ट होणार आहे, सिरियल तशीच चालू राहणार आहे. ओके.